बिद्री इथल्या दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पावर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. त्याबद्दल कारखान्याच्या सभासदांनी राधानगरी तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली, तर मागणीचं निवेदन तहसीलदार अनिता देशमुख यांना देण्यात आलं. आमदार प्रकाश आबिटकर यांनी राजकीय रिषेतून बिद्री साखर कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई करवून आणली असा आरोप करत बिद्री कारखान्याच्या सभासदांनी आज राधानगरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाची सुरुवात राधानगरीतील अंबाबाई मंदिरापासून झाली. प्रचंड घोषणाबाजी करत हा मोर्चा राधानगरी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आला. त्यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांचा तीव्र निषेध करण्यात आला. चंद्रेचे सरपंच प्रभाकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन बिद्री कारखान्यावर झालेली कारवाई योग्य असल्याचं म्हटलं होतं. त्याच्या निषेधार्थ पाटील यांच्या पुतळ्याला जोडेमार आंदोलन करण्यात आलं. यावेळी बिद्री कारखान्याचे चेअरमन के पी पाटील यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेतलं. कारखाना काटकसरीनं चालवला असून सभासद आणि कामगारांचं हित जोपासलं आहे, मात्र आमदार आबिटकर कारखान्यावर कारवाई करून 65,000 सभासदांच्या चुलीत पाणी ओतत आहेत. पुढील काळात आम्ही त्यांच्या राजकीय चुलीत पाणी ओतून दाखवू, तसंच कारखान्यात भ्रष्टाचार केला असेल तर राधानगरीच्या भर चौकात आम्हाला फाशी द्या, अशा शब्दात त्यांनी आव्हान दिलंय. अर्धा लिटर सुद्धा जर आम्ही काय भानगड केली असली, भ्रष्टाचार केला असला, चोरी केली असली, तर राधानगरीच्या या चौकात मला तुम्ही जाहीर फाशी द्यावी, अशा पद्धतीची सुद्धा मी आव्हान करतो. राज्य उत्पादन शुल्क विभागानं केलेल्या कारवाईमुळे पुढील हंगाम सुरू होणार नाही अशी भीती आहे. परिणामी शेतकरी आणि कामगार उद्ध्वस्त होतील. कारखान्यावरील कारवाई विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतल्याचं के पी पाटील यांनी सांगितलं. यावेळी तहसीलदार अनिता देशमुख यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. या मोर्चात गोकुळचे संचालक किसन चौगुले, बिद्रीचे संचालक राजेंद्र भाटले, धैर्यशील पाटील, बाळासाहेब कळमकर, जालिंदर पाटील, अजित पोवार, जे बी जाधव, सुरेश चौगुले, संभाजी भोईटे, शरद पाडळकर यांच्यासह उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.